आणि एक ब्रेकिंग बातमी पाहूयात. हिंगोलीच्या वसमत विधानसभेतील उखळी गावातील 12 शेतकऱ्यांचं आमरण उपोषण सुरू झाले. उखळी गाव आणि परिसरातील 800 एकर उभ्या पिकाची शेतजमीन ढगफुटी सदृश्य पावसामुळे वाहून गेली होती, खरडून गेली होती. शिवसेना तालुका प्रमुख राजू चापके यांनी तात्काळ उपोषणस्थळी भेट दिली आहे. हिंगोलीसह तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतकऱ्यांची शेतजमीन, उभ्या पिकाची शेतजमीन ही प्रचंड प्रमाणात पूर आल्यामुळे वाहून गेली होती. आणि आता उखळी गावातील शेतकऱ्यांनी तात्काळ मदत मिळावी यासाठी आमरण उपोषण सुरू केले. या 12 शेतकऱ्यांमध्ये चंद्रकांत गायकवाड, सखाराम आंधळे, बालासाहेब मांडे, सुंदरराव झटे, पंजाबराव झटे, सोपानराव गायकवाड, प्रवीण गायकवाड, जयवंत गायकवाड, रामप्रसाद गायकवाड, उत्तम मांडे, कुलदीप गायकवाड, ज्ञानेश्वर झटे हे शेतकरी आता आमरण उपोषणाला बसलेत. आणि शिवसेना तालुका प्रमुख राजू चापके यांनी तात्काळ उपोषणस्थळी भेट देऊन शासन स्तरावर पाठपुरावा केला जाईल अशी त्यांना असं आश्वासन दिले. आणि वसमतच्या तहसीलदारांना देखील त्यांनी फोनवरून चर्चा करून तात्काळ या उपोषणाची दखल घ्यावी अशी विनंती देखील केली आहे. हिंगोलीच्या उकळी गावामध्ये 12 शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले. पूरग्रस्त शेतकरी यांच्या शेतातील 800 एकर शेतातील पीक जे आहे ते वाहून गेलं होतं आणि आता शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केलं आहे.